विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकल्पासाठी मुबलक निधी आणला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व बसस्थानके टप्प्याटप्प्याने नवीन बांधण्यासाठी सुद्धा निधी दिला, ज्यामध्ये बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा, चंद्रपूर यांचा पहिल्या टप्प्यात समावेश होता. त्यापैकी बल्लारपूर बसस्थानक महाराष्ट्रातील सर्वोत्तम बसस्थानक म्हणून गणले गेले आहे. तसेच मूल व चंद्रपूर येथेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निधी दिला, परंतु महाविकास आघाडी सरकारने गेल्या 1.5 वर्षात या प्रकल्पाकरिता एकही रुपया न दिल्याने चंद्रपूर बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम संपूर्णपणे थांबले आहे. याचा निषेध म्हणून मंगळवारी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातर्फे सरकारच्या निषेधार्थ ढोल बजाव आंदोलन बसस्थानक परिसरात करण्यात आले. या आंदोलनात युवा मोर्चा अध्यक्षा विशाल निंबाळकर, महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाजारे, सुभाष कासनगुट्टुवार, महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर, भारती दुधानी यांची उपस्थिती होती.